धान उत्पादकों के लिए धान की खरीदी पर सरकार ने बोनस की घोषणा की। विदर्भ के किसानों के लिए यह बेहद करीबी और अहम फैसला है, लेकिन शीतकालीन सत्र के पहले दिन से ही इस अहम मुद्दे को नजरअंदाज कर दिया गया। रामटेक विधायक आशीष जायसवाल ने इस मुद्दे पर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए 28 दिसंबर 2021 को विधानसभा में यह मुद्दा उठाया था। तो अब सरकार अनाज की खरीदी पर बोनस का ऐलान करेगी। पूर्व विदर्भातील जे धान उत्पादक शेतकरी आहे त्यांना सातत्याने मागील 7 वर्षापासून राज्य सरकारकडून जी हमी केंद्रावर धान विकत होते त्यांना बोनस मिळत होता। मागील 2 वर्षापासून हा प्रतिक्विंटल 700 रुपये बोनस मिळत होता, परंतु यावेळेस बोनस मिळेल की नाही या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता आणि फार मोठी नाराजी शेतकऱ्यांमध्ये होती। आज आम्ही आमचे सर्व आमदार जे धान उत्पादक भागातील आहेत यांनी सातत्याने ही मागणी सभागृहामध्ये आम्ही रेटून धरली आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की येणाऱ्या कॅबिनेट बैठकमध्ये डायरेक्ट सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळती करण्यासंदर्भाचा निर्णय घेण्यात येईल आणि याबद्दल मी राज्य शासनाचे अभिनंदन करतो आणि निश्चित रूपानं एक जी न्याय मागणी होती आणि यामध्ये जो काही थोडाफारपणामध्ये बोगसपणा होता तो दूर होऊन आता सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे। प्रत्येक वर्षी विदर्भाच्या आणि राज्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना शासनाच्या वतीने जे हमी भावात खरेदी होते त्याच्यावर बोनस दिला जात होता। 2019ला नवीन सरकार आल्यानंतर 500 रुपये बोनस होता, मागील वर्षी 700 रुपये बोनस होतं, परंतु यावर्षी बोनस जाहीर झाला नव्हता। हा विषय सभागृहात मी व सर्व आमदारांनी आम्ही उपस्थित केला आणि राज्य शासनाच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांनी सभागृहाला आश्वस्त केलं की यावर्षी धानाला जरी बोनस जाहीर झाला नाही, परंतु जी बोनसची रक्कम आहे ती रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBT सारखं त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करू। खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही भागात गैरव्यवहार होत होता, आमची देखील ही मागणी होती की गैरव्यवहार थांबला पाहिजे, कारण की दुसऱ्या राज्याचा धान हा आपल्या राज्यात येऊन त्याचा बोनस तर बुडदंड सरकारवर बसू नये, परंतु हा निर्णय माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांनी आज जाहीर केलं की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं आहे। हे सर्व आमच्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी असं आश्वासन दिलं आहे की लवकरच या संदर्भामध्ये निर्णय करून जे काही मागील वर्षी 1,114.78 कोटी रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपये प्रति क्विंटल बोनसच्या रूपात वाटप करण्यात आले होते ती रक्कम यावर्षी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही वर्ग करू अशा पद्धतीचं आश्वासन आज सभागृहात माननीय वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांनी दिलेलं आहे।